नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जुनं नवीन ब्लॉग मध्ये. आज मी तुम्हाला माझा मोटो ब्लॉगचा सेटअप दाखवणार आहे. तर ऍक्च्युली मी आधी पण मोटो ब्लॉग केलेला आहे आणि आधी पण माझा सेटअप होता, पण मी तुम्हाला पूर्ण परत सेटअप करून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर आधी मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या मोटो ब्लॉगसाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर ते बघू एकदा, मग आपलं सेटअप तयार करू. तर पहिले तुम्हाला लागणार आहे एक हेल्मेट, त्यानंतर एक लॅव्हलेअरचा मायक्रोफोन, त्यानंतर एक माउंट स्ट्रॅप, नंतर एक जे हुक, नंतर एक युलांजीची केस, त्यानंतर एक गोप्रोचं माईक अडॅप्टर, त्यानंतर एक गोप्रो मागे फेकायचं नाही. तर आता आपण सेटअपला सुरुवात करूया. तर ॲक्च्युली मी एक्सरचं हेल्मेट घेतलं आहे, त्याला अँटीफॉग वायझर आहे, मधी सन प्रोटेक्शनसाठी त्याला ग्लास पण आहे, त्यामुळे मी चॉईस केलं. आणि मेन म्हणजे याचं कुशन रिमुवेबल आहे, त्याच्यामुळे माईक लावण्यासाठी आपल्या अडचण येणार नाही. हे खोलून आपण याच्यामध्ये माईक फिट करू शकतो. तर आधी याच्यात माईक फिट करू. तर ॲक्च्युली पहिले मी माईक फिट केला होता, पण तो माईक खराब झाल्यामुळे आता दुसरा आणला आहे, त्यामुळे दुसरा लावायचा आहे, त्यामुळे म्हणलं तुम्हाला पण दाखवतो. तर पहिले याला माईक लावून घेऊ. तर हेल्मेटचं कुशन रिमुवेबल असल्यामुळं याला माईक लावायला सोपं जाईल. तुम म्हणशान तेच सांगू राहिला, कुशन रिमुवेबल ब्लॉग माझा आहे, मी 3 वेळेस पण सांगू शकतो आणि 4 वेळेस पण सांगू शकतो. सो कुशन रिमुवेबल त्याचं कुशन काढून घेऊ. माउंट स्ट्रॅप लावण्यासाठी हे पण काढावं लागेल, तर हे पण काढून घेऊ. तर याच्यामध्ये हा माईक टाकलेला होता मी, तो आता काढून घेतला कारण तो खराब झाला होता. तर आधी माईकचे अनबॉक्सिंग करू. काहीतरी पेपर काही कामाचे नाही. हा आपला माईक, त्याच्यानंतर एक क्लिप कॉलरला लावायसाठी, पण कॉलरची काही गरज नाही, त्याच्यामुळे आपण ही यूज नाही करणार. ॲक्च्युली ही क्लिप लागती त्याला, तर ही ठेवू आपण. क्लिप माईकला लावायची आणि मग गोप्रोच्या माईक अडॅप्टर लावायची तरच चालती, त्यामुळे ही लागणार आपल्याला. तर आधी माईक बसून घेऊ. तर यासाठी तुम्हाला थोडा डबल साईडेड टेप पाहिजे. ॲक्च्युली माझा पहिला होता, त्याच्यामुळे मी याला चिटकावणार आता. म्हणजे इथं तोंडापाशी माईक येईल, त्यामुळे ऑडिओ आपला क्लिअर येईल. ॲक्च्युली मी ह्या साईडने लावणार आहे तो. सो त्यानंतर तुमच्या हिशोबाने असा तो कुशनच्या आतमध्ये बसवता येईल, असा लावून घ्यायचं आहे. तशी एक पार्ट झालेला आहे बसून, आता इकडूनच आपण बसून घेतो. आपल्याला किती वायर बाहेर ठेवावी लागेल गोप्रोला अटॅच करण्यासाठी याचा अंदाज नाही, त्याच्यामुळे आपण आधी गोप्रो लावून घेऊ एकदा याला, मग ही वायरचं फिक्स करू. तर सर्वात पहिले घेऊ आपण हेल्मेटचं माउंट स्ट्रॅप. तर हे असं काहीतरी आपलं फिक्स करावं लागेल, याला आतून क्लिप्स आहे, तर ते एकदा जॉईंट करून घेऊ एकदा. तर आता हे फिक्स झालेलं आहे, आता याच्यावर लावायचं आपल्याला जे हुक, त्यानंतर आपल्या युलांजीच्या केसमध्ये गोप्रो फिक्स करायचं आहे पहिले. तर गोप्रो याच्यात फिक्स करण्यासाठी आपल्याला त्याचं हे डोअर काढून घ्यावं लागेल. तर हे रिमुवेबल आहे, हे पण रिमुवेबल आहे, गोप्रो फिक्स करायचं आहे याच्यात. तर याच्यात माईक अडॅप्टरसाठी जागा दिली, याच्यात आपण माईक अडॅप्टर फिक्स करू. ही केबल टाईप सी आहे याची, ही आपण गोप्रोला कनेक्ट करू. ओके, गोप्रोला कनेक्ट झाली. त्यानंतर याची वरची केस लावून देऊ. आता ही आपण हेल्मेटवरती लावू. नंतर आपण याचा अँगल सेट करू शकतो आपल्या हिशोबानुसार. तर पहिल्यांदा घ्यावा माईकची क्लिप. ही क्लिप लावा लागेल आधी माईकला. ही क्लिप नसली तर माईकचा आवाज येणार नाही. आता आपण लावून बघू ही, नंतर आपल्याला किती वायर लागेल तेवढी आपण याच्या आतमध्ये टाकू. तर पहिले इथं चिटकून देऊ. आता या साईडचं कुशन लावून घेऊ. त्यानंतर जेवढी वायर उरेल तेवढी आपण याच्यामध्ये सरावून देणार आहे. मधलं कुशन आता टाकून देऊ आपण. हा झाला आपला मोटो ब्लॉगचा सेटअप तयार. आता याची एक टेस्ट घेऊ. आपण त्याची आता एक टेस्ट घेऊया, पण आता खूप अंधार झाला आहे, तरी पण अंधारात पण एक टेस्ट घेऊया. बाकी दिवस तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तर भेटेलच बघायला. तो चला, तर आपलं मोटो ब्लॉगचा सेटअप रेडी. आता हा
काहीतरी नवीन ऊर्जा आल्याने उठलेला हातात. सो चला ते एक चिक टेस्ट घेऊ. आवाज कसा येतो मला माहीत नाही, तरी बघू. एक तर अंधाराची फुटेज पण चांगली येणार, बाकीचे तुम्हाला दिवस दिसतीनच. तर आता 9 वाजले. चला याचा आवाजाची क्वालिटी कशी ते पण सांगा. बाकीचे मोटो ब्लॉग येत जातील ते पण बघत चला. थोडा हाय स्पीडवर जातो, 40 स्पीडवर जाता. आवाज कसा येतो ते पण सांगा. आता 60. रात्रीची क्वालिटी कशी येते ते पण मला माहीत नाही, आणि आवाज रेकॉर्ड होतोय का ते पण नाही माहिती आज. तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.